कोरेगांव विधानसभा मतदार संघ। कोरेगांव विधानसभा मतदार संघ राज्यात नेहमीच चर्चेचा राहिला आहे, तो शिंदे आडनावाच्या दोन आमदारांच्या संघर्षामुळे। दोघेही नेहमीच संघर्षाच्या पवित्रात असतात, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात। दोघेही आक्रमक आहेत, दोघा टस्सल असल्यामुळं दोघेही मतदारसंघ पिंजून काढतात। काँग्रेसच्या विचारांबरोबर राहिलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत बदल झाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून शिवसेनेनं हा मतदारसंघ खेचून घेतला। आता राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारसंघ पुन्हा मिळवायचा आहे, तर शिवसेनेला तो टिकवायचा आहे। या संघर्षात दोन्ही नेत्यांची चुरस रंगण्याची शक्यता अधिक आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत होत असून, शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत। 2019 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेनं जिंकला होता। 2019 मध्ये शिवसेनेचे महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांचा 6,232 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता। 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश शिंदे 1,01,487 मतं मिळवून विजयी झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे यांना 95,255 इतकी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। शिवसेनेच्या महेश शिंदेसारख्या नवख्या उमेदवाराविरोधात शशिकांत शिंदेचा 2019 विधानसभेत 6,000 मतांनी निसटता पराभव झाला होता। सातारा जिल्ह्यात 10 वर्ष राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्यानं शशिकांत शिंदे यांचा गावागावात संपर्क आहे। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो आणि बालेकिल्ला म्हणून नाव मिळवण्यामध्ये शशिकांत शिंदेंचं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे। याच गोष्टींचा शशिकांत शिंदेंना आगामी विधानसभेत देखील सर्वाधिक फायदा होऊ शकतो। या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे, महायुतीकडून महेश शिंदे यांच्यात तगडी फाईट होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघात महायुतीची ताकद अधिक दिसत असली आणि महेश शिंदे यांची बाजू भक्कम मानली जात असली, तरी कोणत्याही क्षणी गेम बदलवण्याची ताकद असलेले शरद पवार यांची साथ आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतीची सहानुभूती आणि काँग्रेसची योग्य साथ मिळाल्यास शशिकांत शिंदे यांचं आव्हान महेश शिंदे यांना जड जाणार असल्याचं बोललं जात आहे। सातारा तालुक्यातील काही गावं या मतदारसंघात समाविष्ट आहेत। या गावांमध्ये भाजपचे राजघराण्यातील नेते खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं वर्चस्व आहे। या गावांमध्ये शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे या दोघांचाही दांडगा संपर्क आहे, दोघांचंही चांगलं नेटवर्क आहे। महेश शिंदे युतीचे उमेदवार असल्यानं दोन्ही महाराजांच्या वर्चस्वाचा फायदा त्यांना मिळू शकतो असं कागदावरील चित्र आहे। प्रत्यक्ष रणांगणात कोणाची भूमिका कशी राहते ती या संघर्षाचा निकाल ठरवण्याची शक्यता आहे।